नमस्कार वेड या चित्रपटाला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल खरंच मी आणि टीम वेड तुम्हाला सर्वांचे प्रचंड प्रचंड, प्रचंड आभारी आहोत आम्ही जेव्हा वेड चित्रपट प्रमोट करत होतो आणि थिएटर विजिट्स केले तेव्हा आम्हाला तिथंच असं जाणवलं की काही लोक असे सांगत होते की सत्य आणि श्रावणी हे जे दोन पात्र तुम्हाला एवढे आवडले त्यांचं रोमॅंटिक गाणं कुठं आहे असा सवाल थिएटरमधून विचारत होते ट्विटरवरती इंस्टाग्रामवरती विचारतात तेव्हा मी आणि जिल्ह्याने आम्हाला वाटलं की खरंच ह्या दोघांचं काहीतरी असलं पाहिजे होतं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते चित्रपटात टाकता आलं नाही पण आम्ही विचार केला की अजूनही वेळ गेली नाहीये म्हणजे चित्रपट रिलीज झाला दोन आठवडे झालेले आहेत पण आपण अजूनही शूट करून टाकू शकतो तर आम्ही वेड तुझा हे जे गाणं आहे जे तुम्हाला सर्वांना एवढं पसंत आहे त्याच गाण्यावरती सत्य आणि श्रावणी आपलं आयुष्य कसं जगत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे आवडते जे दोन पात्र आहेत सत्यानी श्रावणी त्यांना घेऊन वेळ तुझं हे गाणं आता वीस तारखेपासून थिएटरमध्ये आहे बऱ्याचशा लोकांना वाटलं होतं की सलमान भाऊंचं जे गाणं आहे ते चित्रपटाच्या मध्ये यायला पाहिजे शेवटी नको ते आम्ही आता मध्ये टाकलेलं आहे दोन तीन सीन्स आहेत सत्य आणि त्याच्या वडिलाचे आहेत श्रावणी आणि अशोक मामाचा आहे खुशी आणि बाप्पांचा सीन आहे किंवा मुरलीचा सीन आहे तर ते सीन एक्सटेंडेड वर्जन म्हणून आम्ही चित्रपटात टाकलेलं तर आता वीस तारखेपासून थिएटरमध्ये तुम्हाला वेडचं एक्सटेंडेड वर्जन पाहायला मिळेल ज्या एक सत्यानी श्रावणीचं गाणं असेल सलमान भाऊंचं गाणं